नमस्कार बालमित्रांनो, तुमच्या समोर एक शाब्दिक उदाहरण मी फळ्यावर लिहिलेलं आहे। आता शाब्दिक उदाहरण सोडवताना सगळ्यात आधी ते उदाहरण आपण काळजीपूर्वक वाचलं पाहिजे। तुमच्यासाठी हे उदाहरण मी पुन्हा मोठ्याने वाचतो। एका टीव्हीची किंमत 24,255 रुपये आहे व एका सायकलची किंमत 4,738 रुपये आहे, तर दोन्ही वस्तूंची मिळून किती रुपये किंमत होईल? हे उदाहरण वाचल्यानंतर आपल्या लक्षात आलं की या उदाहरणात दोन वस्तूंची किंमत दिलेली आहे। पहिली वस्तू आहे टीव्ही आणि दुसरी वस्तू आहे सायकल। आणि विचारलेलं काय आहे आपल्याला, तर मिळून एकूण किंमत किती झाली। म्हणजे मग आपल्याला या उदाहरणात काय करावं लागेल, जेव्हा आपल्याला मिळून किंमत काढायची आहे तेव्हा आपल्याला करावी लागेल बेरीज। बरोबर, त्याची मांडणी कशी करायची ते बघूया। दिलेली किंमत आहे टीव्हीची 24,255। मी लिहितो, टीव्हीची किंमत किती दिलेली आहे, 24,255 रुपये। दुसरी वस्तू आहे आपली सायकल। लिहितोय मी सायकलची किंमत, सायकल आहे आपली 4,738 रुपये। अंकांची मांडणी मी कशी करतोय याच्याकडे नीट काळजीपूर्वक बघा। आणि क्रिया कोणती करायची आपल्याला, बेरीज। बरोबर, आता ह्या दोन वस्तूंच्या किमतीची बेरीज करतोय आपण। 5 आणि 8 मिळून झाले 13, 13 3 हातचा 1। 5 आणि 3 8 आणि हातचा मिळून झाले 9। 7 आणि 2 9, 4 आणि 4 8 आणि हात जसजसं ठिकाणचा 2 तसंच तसं। हे आलं आपलं उत्तर, 28,993। हे उत्तर आल्यानंतर हे उत्तर आपल्याला शब्दात मांडायचे, ते कसं मांडायचं बघूया। विचारलेलं काय होतं आपल्याला, तर दोन्ही वस्तूंची मिळून किती रुपये किंमत होईल। मग उत्तर आपण कसं लिहिणार आहोत, तर दोन्ही वस्तूंची मिळून एकूण शब्द लिहितोय मी इथं, एकूण किंमत 28,993 रुपये होईल। आले लक्षात, या उदाहरणात आपण काय केलं, बेरीज केली। बेरीज का केली, कारण आपल्याला दोन वस्तूंची मिळून एकत्र किंमत काढायची होती, म्हणून आपण बेरीज केली आणि या प्रकारे उत्तर काढलं आणि ते शब्दात मांडलं। आलं लक्षात, धन्यवाद।